विधान परिषद में नेता विपक्ष प्रवीण दरेकर ने मराठा आरक्षण के मामले में सरकार पर आरोप लगाते हुए कहा है कि राज्य सरकार मराठा एवं ओबीसी के बीच विवाद खड़ा करने का प्रयास कर रही है। राज्य सरकार ने स्पष्ट कर दिया है कि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया में मराठा समाज विद्यार्थियों को आरक्षण नहीं दिया जाएगा। भारतीय जनता पार्टी सदैव मराठा आरक्षण के पक्ष में है, लेकिन महाविकास आघाड़ी सरकार ने आरक्षण के मुद्दे को गंभीरता से नहीं लिया है। ऐसे में सवाल उठता है कि मराठा समाज को आरक्षण मिलेगा या नहीं। कोर्ट में सुनवाई के दौरान कई बार सरकार की ओर से वकील मौजूद नहीं रहता। दरेकर ने कहा कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सत्ता आने पर लव जिहाद के खिलाफ कानून बनाया जाएगा। उन्होंने कहा कि उत्तर प्रदेश में लव जिहाद के खिलाफ कानून बनाने का फैसला हुआ है। भारतीय जनता पार्टी इस कानून के पूर्ण रूप से समर्थन में है। लव जिहाद को लेकर पार्टी का जो रुख उत्तर प्रदेश में है वह महाराष्ट्र में भी कायम रहेगा। नागपुर में पत्र परिषद में चर्चा करते हुए दरेकर ने कहा कि सत्ता आने पर लव जिहाद को लेकर भारतीय जनता पार्टी के रुख में कोई बदलाव नहीं होगा। मराठा आरक्षण पर उन्होंने कहा कि स्नातक क्षेत्र के चुनाव का परिणाम इस बात के संकेत दे देंगे कि जनता में सरकार के प्रति कितनी नाराजगी है। दरेकर ने कहा कि महाविकास आघाड़ी सरकार में भले ही 3 दल हो, वर्चस्व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का ही दिखता है, उसे सर्वाधिक लाभ मिल रहा है, वही कांग्रेस को महत्व नहीं मिला, वह सत्ता की लाचारी में चुप बैठी है। शिवसेना नेता संजय राउत के पास अगर भारतीय जनता पार्टी के 100 नेताओं की सूची है तो उन्हें तत्काल ईडी को देनी चाहिए। पार्टी के नेता किसी जान से नहीं डरते। उन्होंने कहा कि ईडी स्वायत्त संस्था है, उनसे ठोस सबूतों के आधार पर प्रताप सरनाईक की जांच आरंभ होगी। संदीप जोशी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या पत्रकारांमध्ये उपस्थित सन्माननीय खासदार पद्मश्री विकास महात्मे साहेब, विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार गिरीजी व्यास, रिपाईचे अध्यक्ष सन्माननीय वाघमारे साहेब, धरमपाल मिश्रा, चंदन गोस्वामी, काल यवतमाळ, आज वर्धा करत आज या ठिकाणी आपल्यासोबत मी उपस्थित आहे। या मतदारसंघामधून संदीप जोशी भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। ही निवडणूक केवळ नागपूरकरांच्या दृष्टीने नव्हे, भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक, म्हणून ही निवडणूक आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकांकडे पाहिलं जाते। कारण ही निवडणूक उद्याच्या महाराष्ट्राची दिशा, उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी निवडणूक म्हणून पाहिलं जातं। याचं कारण 5 वर्ष सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार होतं आणि त्या सरकारच्या माध्यमातून 5 वर्षांमध्ये या राज्यानं विकास पाहिले, विकासाची वेगळी गती मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होती हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे। मग शेतकऱ्यांचा विषय असेल, महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, विदर्भामध्ये तर विकास आणखी गतीनं होता, कारण या ठिकाणी गतीची 2 चाकं होती। एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि गडकरी साहेब केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे विदर्भात तर प्रचंड गतीनं विकास होत होता। गडकरी साहेबांनी रस्त्याचं जाळं या ठिकाणी विणलंय आणि अशा प्रकारची एक चांगली कारकीर्द 5 वर्षाची, आणि ती कारकीर्द झाल्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं। खरं म्हणजे नैसर्गिकरित्या शिवसेना भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली होती आणि अनैसर्गिकरित्या काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत आहे। याच पदवीधरांची निवडणूक आहे, पदवीधरांसाठी जर तो पदवी घेऊन बाहेर आला, पदवीची भेंडोळी हातात घेतो पण त्याला नोकरीची शाश्वती कुठे नसते, अशा वेळेला पदवीधराने आपलं सर्टिफिकेट पदवीचं प्राप्त केल्यानंतर निश्चित कालावधीमध्ये त्याला नोकरी मिळण्यासाठी त्या ठिकाणी
एक प्लॅटफॉर्म भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं केलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या पदवीधराला जर उद्योग व्यवसाय छोट्या मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर मी एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे, अनेक बँका आमच्या परिवारातील संबंधित आहेत, या सर्व बँकांचं कन्सोर्शियम करून त्या ठिकाणी अर्थपुरवठा करण्याची व्यवस्था उभी करणं आणि शासनाच्या ज्या योजना वेगवेगळ्या आहेत त्या या उद्योग व्यवसायाशी त्याच्या निगडीत करून त्याला उद्योजक म्हणून उभं करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं राहील, जेणेकरून तो पदवीधर उभा राहील, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्यातली जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल आणि त्याच्या माध्यमातून काही जणांना रोजगार मिळेल. ह्या दोन गोष्टी येणाऱ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे जिथे पदवीधर मतदारसंघ आहे किंबहुना महाराष्ट्रात, ह्या दोन गोष्टी पक्षाच्या माध्यमातून उभ्या केल्या जातील. आपले प्रश्न, मला वाटतं महाराष्ट्रातले जे अनेक प्रश्न उभे राहिलेत कोविडच्या माध्यमातून, अनेक समस्या उभ्या राहिल्यात, त्या आवरा, त्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत, याचा अर्थ सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी झालं आहे आणि म्हणून जी जी जनतेची जनतेच्या हिताची आंदोलनं उभी राहत आहेत आणि त्याच्यामध्ये आंदोलन करणं हे या ठिकाणी त्यांना त्रासदायक होतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची अर्ज करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आले. आता आमच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी नीट माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन कशासाठी का करतात, काय करायचं ते पंतप्रधान ठरवतील, पण एक गोष्ट मान्य केली की या ठिकाणी जनता त्रस्त आहे, रस्त्यावर उतरले, भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या हाताबाहेर आवरण्याच्या पलीकडे गेलंय आणि म्हणून पंतप्रधानांना ते तशा प्रकारची विनंती करतायत, ही एक वस्तुस्थिती यानिमित्तानं जनतेसमोर आली.